नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे लसूण सोलण्यासाठीची आहे अशा प्रकारे अगोदर या लसणाच्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्यानंतर आता आपण हा लसूण सोलायचा आहे हा लसूण सोलत असताना आपण या पद्धतीने नखाने हा लसूण सोलण्याचा प्रयत्न करतो पण जर का नख तुटलं असेल तर अशा वेळेस येथे आपण ज्या वेळेस हा लसूण सोलण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेस आपल्या नखाची खूपच जळजळ होते खूपच आग होते अशा वेळेस आपण येथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून आपल्या हाताच्या नखांची आग होणार नाही यासाठी येथे मी औषधाच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आता या झाकणाच्या साह्याने आपण हा लसूण सोलायचा आहे आता ही लसणाची सो पाकळी सोलण्यासाठी आपण या आप पद्धतीने हे झाकण पकडायचं आहे आणि लसणाच्या वरच्या बाजूला या पद्धतीने दाबून याची साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे झाकणाचा वापर करून आपण भरपूर लसूण सोप्या पद्धतीने सोलू शकतो त्यामुळे तुम्हाला जर नक नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही या झाकणाचा वापर करून लसूण सोलू शकता तुम्हाला ही झाकणाची ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आता आपली दुसरी टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या लाकडी खलबत्त्यासाठी आहे असा हा लाकडी खलबत्ता तुमच्याकडे जर असेल आणि तुम्ही जर याचा वापर करत नसाल तर याचा आणखीन वेगळ्या प्रकारे कशा प्रकारे आपण याचा उपयोग करायचा आहे ते बघायचं आहे आता मी तुम्हाला या खलबत्त्याचा प्रकारे वापर करायचा ते दाखवणार आहे येथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत हे फ्लावर्स ठेवण्यासाठी आपण या खलबत्त्याचा वापर करू शकतो अशा प्रकारे फ्लावर पॉटसारखा आपण याचा उपयोग करू शकतो तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फ्लावर्स ठेवल्यामुळे हा खलबत्ता किती छान दिसत आहे ते बघा तुम्ही सुद्धा याचा अशा प्रकारे वापर नक्कीच करून बघा येथे आपण चौथी टीप ही बांगड्यांसाठीची बघणार आहोत अनेकदा आपल्याकडे अशा प्रकारे काचेच्या तसेच वेगळ्या कुठल्याही बांगड्या असतात त्या पटकन मिळत नाहीत अशा वेळेस काय करायचं ते कशा प्रकारे ऑर्गनाईज करायच्या ते बघायचं आहे अगोदर येथे आपण एका कलरच्या बांगड्या अशा प्रकारे बाजूला काढून घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या वेग कलरच्या वेग 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 किंवा वेगवेगळ्या मेटेलच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या असतील तर त्या आपण एकदा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सर्व बांगड्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता या सर्व बांगड्या आपण कशा प्रकारे ऑर्गनाईज करायच्या ते बघूया येथे मी एक सेफ्टी पिन घेतलेली आहे त्याच्या उपयोगाने आपण येथे बांगड्या ऑर्गनाईज करून ठेवणार आहोत किती मस्त टीप आहे ते बघा येथे एका सेफ्टी पिनमध्ये बारा बांगड्या बसत आहेत येथे माझ्याकडे ही मोठी सेफ्टी पिन आहे त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे बांगड्या ठेवलेल्या आहेत तुमच्याकडे छोटी सेफ्टी पिन असेल तर त्याच्यातही ठेवू शकता त्याच्यात सहा बांगड्या बसतील तुम्हाला ही टीप आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि ट्राय करूनही बघा खूप मस्त आहे येथे आपली पाचवी टीप आहे ती म्हणजे कपड्याच्या चिमट्यांसाठी हे चिमटे कशा प्रकारे ऑर्गनाईज करायचे ते बघणार आहोत येथे माझ्याकडे ही जुन्या मिक्सरच्या भांड्याची रिंग आहे ती खराब झालेली आहे त्याचा उपयोग आपण कशाप्रकारे करायचा ते बघणार आहोत येथे आपण या रिंगचा वापर चिमटे ऑर्गनाईज करण्यासाठी करणार आहोत येथे आपण या रिंगला अशा प्रकारे चिमटे लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे चिमटे आपल्याला एका जाग्यावरती सापडतात खूप मस्त टीप आहे ही टीप तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा अशाच प्रकारे तुम्ही चिमटे ऑर्गनाइज करण्यासाठी कुकरच्या रिंगचाही वापर करू शकता खराब कुकरची रिंग टाकून न देता तुम्ही अशा प्रकारे अडकवण्यासाठी त्याचा वापर करू शकता आज मी कडीपत्ता जास्तीत जास्त दिवस कशा प्रकारे टिकवायचा ते दाखवणार आहे हा कडीपत्ता गावामध्ये तर भरपूर असतो त्याचे झाडच असते त्यामुळे तो आपल्याला साठवून ठेवायची गरज पडत नाही पण हा शहरामध्ये आपल्याला विकत आणावा लागतो अशा वेळेस तो खराब झाला तर आपल्याला भाजीसाठी मिळत नाही त्यासाठी हा कडीपत्ता आपण जास्तीत जास्त दिवस कसा टिकवायचा ते बघूया येथे तुम्ही बघू शकता हा एक पेंडी कडीपत्ता मी दहा रुपयाला घेऊन आलेली आहे हा कडीपत्ता आपण कशा प्रकारे व्यवस्थित स्टोर करायचा ते बघूया आता हा कडीपत्ता आपण कट करून घेऊया कट करून झाला की आपल्याला हा कशा प्रकारे स्टोर करायचा आहे ते बघायचं आहे आता हा कडीपत्ता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे येथे हा कडीपत्ता किती फ्रेश आहे ते तुम्ही बघू शकता येथे हा मी आणलेला कडीपत्ता देशी आहे आणि याला वासही खूप असतो आता हा कढीपत्ता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे येथे मी नळाच्या पाण्याने स्वच्छ दोन वेळा धुवून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला पटापट असा हा कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कढीपत्ता आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे येथे मी दोन वेळा हा कढीपत्ता धुवून घेतलेला आहे आता याच्यातले पाणी काढून घेऊया कढीपत्त्यामधील पाणी काढून झाले की आता हा कडीपत्ता आपल्याला नितळण्यासाठी ठेवायचा आहे त्याच्यातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी धान्य चाळण्याची चाळण घेतलेली आहे याच्यावरती आपल्याला हा कडीपत्ता ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे चाळणीवरती कडीपत्ता ठेवल्याने त्याच्यामधील सर्व पाणी नितळून जाण्यास मदत होते त्यामुळे नेहमी कडीपत्ता धुवून झाल्यानंतर किंवा कोथिंबीरही धुवून झाल्यानंतर चाळणीवरती ठेवावी म्हणजे त्याच्यातील सर्व पाणी निघून जाईल हा कढीपत्ता आपण असाच अर्धा तास ठेवायचा आहे अर्धा तास झालेला आहे याच्यामधील सर्व पाणी नितळून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता जराही याच्यामधून पाणी खाली पडत नाही पूर्णपणे याच्यातील पाणी निघून गेलेलं आहे आता हा कढीपत्ता आपण बाउलमध्ये काढून घेऊया बाऊलमध्ये काढून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे आता हा कशा प्रकारे सुकवायचा आहे ते बघूया आता इथे मी एक टॉवेल हांतरून घेतलेला आहे त्या टॉवेलवरती आपल्याला या कढीपत्त्याची पानं काढून घ्यायची आहेत जो काही चांगला कडीपत्ता आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि खराब झालेला कडीपत्ता बाजूला काढायचा आहे तो व्यवस्थित बघून आपल्याला तो काढून घ्यायचा आहे सर्व कडीपत्ता आप आपण या पद्धतीने काढून घ्यायचा आहे त्याची पाणी आपल्याला या पद्धतीने टॉवेलवरती किंवा कुठल्याही कापडावरती अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत आता इथे सर्व कडीपत्तेची पाणी मी पटापट तुम्हाला काढून दाखवत आहे अशा प्रकारे जर तुम्ही कडीपत्ता स्वच्छ धुवून आणि नंतर तो टॉवेलवरती सुकवून घेतला तर तो जास्तीत जास्त दिवस टिकतो त्यामुळे नेहमी कडीपत्ता अशा प्रकारे तुम्ही स्टोर करा हा कडीपत्ता आपण स्वयंपाकासाठी तर वापरतच असतो पण हा कडीपत्ता तुम्ही केसांच्या भरपूर समस्यासाठीही वापरू शकता केस गळती असेल तर त्याच्यासाठी याचं तेल तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे इथे मी कडीपत्त्याची सर्व पाने टॉवेलवरती काढून घेतलेली आहेत आता ही पानं आपण व्यवस्थित टॉवेलवरती पसरवून घ्यायची आहेत या पद्धतीने आपल्याला हे पसरून घ्यायचे आहेत प्रकारे कडीपत्ता पसरून ठेवल्यावरती त्याच्यामध्ये जो काही ओलसरपणा आहे तो निघून जाईल हा कडीपत्ता व्यवस्थित पसरून झाल्यानंतर तुम्ही हा फॅनखालीही ठेवू शकता फॅनच्या मदतीने तो पटकन सुकला जाईल त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कडीपत्ता सुकवून घ्या आता येथे तुम्ही बघू शकता हा कडीपत्ता पूर्णपणे सुकलेला आहे येथे मी अर्धा ते एक तास हा सुकवून घेतलेला आहे पूर्णपणे याच्यातील पाणी निघून गेलेलं आहे आता हा कडीपत्ता आपण व्यवस्थित गोळा करून घेऊया हा कडीपत्ता आता आपल्याला कशा प्रकारे स्टोर करायचा आहे जेणेकरून तो जास्तीत जास्त दिवस टिकेल कढीपत्त्यामध्ये जराही ओलसरपणा राहायला नको नाहीतर कडीपत्ता खराब होईल आता येथे मी कडीपत्ता स्टोर करण्यासाठी प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे येथे तुम्ही स्टीलचा डब्बाही वापरू शकता आता आपण एक टिश्यू पेपर घेऊया टिश्यू पेपर आपण डब्यामध्ये या प्रकारे घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे तो व्यवस्थित डब्यामध्ये सेट करून घ्यायचा आहे टिश्यू पेपरच्या ऐवजी तुम्ही येथे कापडाचा तुकडाही ठेवू शकता आता हा कडीपत्ता आपण डब्यामध्ये भरून घेऊया या पद्धतीने आपल्याला कडीपत्ता डब्यामध्ये ठेवायचा आहे आणि जर का कडीपत्ता तुम्हाला वर्षभर टिकवायचा असेल तर हा कडीपत्ता तुम्ही उन्हात वाळवूनही घेऊ शकता अशा प्रकारे इथे आपण सर्व कडीपत्ता डब्यामध्ये भरून घेतलेला आहे तुम्ही कडीपत्ता स्टोर करण्यासाठी कुठल्या टिप्स वापरता नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे आता हा कडीपत्ता आपण व्यवस्थित झाकण लावून ठेवणार आहोत या कढीपत्त्याच्या वरणही तुम्ही टिश्यू पेपर ठेवू शकता येथे मी टिश्यू पेपर ठेवणार नाही तुम्ही ठेवू शकता आता आपण झाकण लावून घेऊया झाकण लावून झाले की आता हा डबा आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही कडीपत्ता नक्की स्टोर करून बघा